आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा। नमस्कार, तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला एमआयएमची आणि मुस्लिम मतं मिळालीच नाहीत, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा पराभव झाला असं वक्तव्य दस्तूरखुद्द प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। चला एक तर एक नजर टाकूयात नेमकं प्रकाश आंबेडकर काय म्हणाले। तुम्हाला वाटते काय आम्हाला माझ्या याच्यामध्ये मुस्लिम मतं मिळालीच नाहीत, त्याच्यामुळे या युतीचा तेवढा आमचं नुकसान नाही असावी त्या ठिकाणी मात्र। पण एक होतं की मुस्लिम मानसिकता जी होती ती त्यांना वाटत होतं की यामार्फत आपल्याला एक स्वतःचं प्रतिनिधित्व मिळेल अशी परिस्थिती होती। परंतु आत्ताच्या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने लोकसभेच्या नंतर मुस्लिम समाज हा पूर्णपणे वंचित बहुजन आघाडीकडे झुकलेला आहे आणि आम्ही जसं म्हणालेलो आहोत की येणाऱ्या विधानसभेमध्ये किमान 25 विधानसभेच्या जागा मुस्लिम उमेदवाराला दिल्या जातील, त्यावरून त्यांचा कॉन्फिडन्स फार मोठा आहे वंचित बहुजन आघाडी पक्षाला। त्याची वाटचाल करण्याचा अधिकार आहे, तो अधिकार MIM सुद्धा आहे। मागच्या लोकसभेमध्ये आम्ही युतीमध्ये होतो, कदाचित आत्ताच्या ह्याच्यामध्ये युतीमध्ये नाही अशी असणारी परिस्थिती दिसते। त्याच्यामुळे MIM जे काही मार्ग आखेल त्या मार्गाला आमच्या शुभेच्छा राहतील। वंचित बहुजन आघाडीचं प्रकरण फार मोठं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। सत्ताधाऱ्यांना असं वाटतं आहे की वंचित बहुजन आघाडी सत्तेवरती आली तर आपण कुठेतरी डिस्प्लेस व्हायला सुरुवात होईल, आणि म्हणून जेवढे प्रस्थापित झालेले आहेत ते सगळे प्रस्थापित आता BJP वाटेवरती आहेत आणि BJP वाटेवरती जाऊन वंचित बहुजन आघाडीला थांबवण्याचा कुठेतरी प्रयत्न त्या ठिकाणी चालला आहे। माझी अपेक्षा आहे आणि आशा आहे की आम्ही किल्ला लढवू आणि किल्ला सर करू अशी आमची खात्री।